नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं शेतकरी शान बैलगाडा शर्यती ह्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आत्ता मी आहे गाव करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी। नामांकित गाडा मालक ज्यांचा गाडा जवळपास 30-40 वर्षाहून जुना गाडा म्हणता येईल असा गाडा आपण बघतोय आपल्या मागं, नानासाहेब टाकळकर यांच्या नावाने हा गाडा पळतो, म्हणजे पळत होता। आता गाडा बंद असल्यामुळं फक्त बैलांचं संगोपन चालतं आणि त्याचबरोबर बैलांची रेसल पण घेतात। तर यांच्या नक्की धावणीचा इतिहास काय आहे, कशाप्रकारे गाडा बैलाच्या क्षेत्रामध्ये यांचं नाव इतक्या उंचावलं गेलं खेड तालुक्यामध्ये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण एवढीमध्ये पाहूया। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा। नमस्कार, मी सागर नानासाहेब टाकळकर, मुक्काम पोस्ट करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। पाठीमागे तुम्ही बघताय ही सगळी दावण, ॲक्च्युली हे सगळं जे आहे त्यांचं नाव आहे नानासाहेब गेनभाऊ टाकळकर। संपूर्ण 6 तालुक्याला गाडा नक्की काय आहे, गाडा कसाच पळवला जातो, गाडा कसा जोपासला जातो, बैलं कशी जोपायची असतात, हे ज्यांनी खऱ्या अर्थाने शिकवलं आणि घाटामध्ये ज्यांचं नाव ऐकल्यानंतर पळालेली माणसं जी एकत्र यायची ज्या नाव ऐकायला किंवा ज्यांचा गाडा पळताना बघायला, ते नानासाहेब गेनभाऊ टाकळकर त्यांच्या नावाने ही बारी पळते। आज आपण बघतोय ही त्यांची दावण आहे। बैलगाडा क्षेत्रामध्ये नानासाहेब टाकळकरांचं नाव कधीपासून उंचावलं गेलं आणि त्या आवड कधीपासून आहे त्यांना? खरं तर ही बैलगाड्याची आवड ही आमची तिसरी पिढी आहे। आमच्या तिसऱ्या पिढीपासून ही बैलगाड्या पळत आहेत। नानासाहेबांनी आम्हाला त्यांच्या बालपणीचे जसं काही माहीत नाही, पण आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना विचारले की तुम्हाला ही बैलगाड्याची आवड झाली कधी किंवा तुम्ही कधीपासून नाही लागतं, तर ते साधारण आमचे चिरंजीव ज्या वयाचे आहेत तेव्हापासून नानासाहेब बैलगाड्याची आवड त्यांना, त्यांच्या आजोबासोबत ते जायचे, नंतर हळूहळू त्यांना जसजसं वय वाढत गेलं तसं त्यांना बैलांमधली पारख होत गेली आणि त्यांनी एकापेक्षा एक वरचढ अशी बैलं त्यांच्या धावणीला आणत गेले। आणि साधारण आपण असं म्हणूयात 70 काळापासून तो जी बैलांची एक फॉर्म किंवा बैलगाड्याचा एक फॉर्म येत गेला त्यांच्या नावाचा, तो आज तागत टिकून आहे। सुरुवात कधीपासून झाली होती की नानासाहेब टाकळकरांचा हा बैलगाडा आलाय घाटामध्ये अशी ओळखायला लोक कधीपासून लागली होती? साधारण 1980-90 जो काळ आहे तेव्हापासून नानासाहेबांचा गाडा हा खूप गाजायला सुरुवात झाली। त्यावेळीची बैलं आणि त्यावेळीचे घाट ह्यामुळे त्यांचं नाव खूप मोठं होत गेलं। त्यावेळीची बैलं कोणती तुम्हाला आठवत असतील तर सांगा ना त्या बैलांबद्दल। हो, आठवतात। खरं तर त्यावेळीच्या बैलांकडे आम्हाला असं ताट मान करून बघायला लागायचं, एवढी मोठी बैलं होती। बैलांची नावं मला आठवतात, पपट्या, हिरा, देवमन, मुरल्या, लाडक्या, हौशा, हिरा, ही सगळी त्या बैलांची नावं होती। आणि बैलं आजची बैलं काहीच नाहीत किंवा आजही घाटात आम्ही बघतो को जातो तर त्या आकाराची बैलं नाहीत, तेवढी ती बैलं होती। त्या बैलांची एक वैशिष्ट्य सांगा पळण्याबाबत किंवा घाटामध्ये कशाप्रकारे कामगिरी होती। बैलांचं वैशिष्ट्य सांगायचे तर बैलं मार्की कधीच नव्हती। आमच्या वडिलांना दावणीला बैलांचे आपण त्याला दावण म्हणतो, दावणीला मारकी बैलं त्यांना कधीच नको असत, कारण त्यांचं म्हणणं असायचं की गाडा हा पळवताना आपण खूप बाहेरची लोकं असतो, लागालाग मारामार अशी काही नको, त्यामुळं मारकी बैलं कधीच नव्हती, खूप गरीब असायची। हो, पण दिसायला खूप देखणी, शिंगामध्ये, अंगाने, शेपटीने, पायामध्ये जे काय गुण असायचे ते सगळे भरभरून असायचे। तिसरी गोष्ट, पळताना वाराला देखील लाज होतील अशा वेगाने ती पळायची। आम्हाला आठवते की घाट चालू व्हायचं 10:30 ज्यावेळी यात्रा चालू असायच्या आणि घाटात फळी फुटायची ती 4:00, नानासाहेब गेनभाऊ टाकळकर ह्या बारीने ती फळी फुटायची, फुटली असायची आणि तेही अख्खा घाट 1 सेकंदाने आत आणलेला असायचा, अशी ती बैलं होती। त्यानंतर मग तुम्ही कसे काय आले ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये, आवड कशी काय तुम्हाला निर्माण झाली? आमचं खरं तर
जोपर्यंत कॉलेजचं जीवन होतं तोपर्यंत ठीक होतं, आम्ही त्या एक वेगळ्या फ्लोमध्ये होतो. पण वडील आणि आमचं घरदार हे त्या बैलगाड्यासोबत जायचं. सुरुवातीला फक्त कशाला जातात हे बघायला जायचो, पण जसं घाटात जायला आलो तेव्हा कळायला लागलं की अरे ही बैलगाड्या शर्यत नुसती बैलगाड्या शर्यत नाही, इथे माणुसकीचं दर्शन असतं, इथे ओळख पळख असते, इथे खूप नाव असतं. पैसे नाही मिळत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण समाजातली ओळख फक्त घडते ना हे मी छाती दुखून सांगू शकतो, ती या बैलगाड्या शर्यतीमध्ये घडते. तिथे जाऊन मला ओळखायला आले, अरे हा नानांचा मुलगा आहे, अरे हा नानांचा मुलगा आहे. मलाही बरं वाटायला आलं की काही हरकत नाही, आपण आपली ओळख आपल्या वडिलांच्या नावाने आणि वडिलांची ओळख बैलगाड्यामुळे, मग ज्या बैलगाड्यामुळे आहे त्या बैलगाड्याच्या क्षेत्रात मी उतरायला सुरुवात केली आणि हळूहळू मला ती आवड लागत गेली. 2000 काळाच्या नंतर कोणती कोणती बैल होऊन गेली आणि कोणत्या कोणत्या घाटांमध्ये फायनल मारले किंवा पहिला नंबर मारला, असे आठवणीतले क्षण तुमच्या? आठवणीतला क्षण खूप सारे घाट आहेत खरं तर, नानासाहेबांचे खूप सारे घाट गाजले, तरी त्यातल्या त्यातमध्ये तुम्हाला एक आठवण सांगू इच्छितो. तालुका जुन्नर आणि घाट आहे वडदचा, त्यामध्ये तो जो तिकडचा घोडीच्या शेजारचा जो बैल दिसतोय तो त्या घाटामधलाच आहे. आणि त्या घाटामध्ये मला आठवते की तिसरं वर्ष होतं आपलं आणि आपली बारी झुपली गेली, बारी झाली एक सेकंदानी बारी आत आली आणि तेवढ्या सेकंदाला कुणाचीच बैलं पळायला नव्हती. त्या घाटामधली सगळी बक्षिसं, त्या सोन्याच्या अंगठ्या, ते ढाल, ते कप, ही सगळी आम्ही भरून आणली होती. म्हणजे आम्हाला त्यावेळी अक्षरशः एक टेम्पो मागवायला लागला होता की बैलांचा टेम्पो वेगळा आणि बक्षिसांसाठी टेम्पो वेगळा. आम्ही ती एक आठवण आहे जी बैलगाड्यामधली आम्ही कधी विसरू शकत नाही. त्यानंतर पिंपळगावचा घाट असेल आमचा, खडकी पिंपळगाव असेल, खेड तालुक्यामध्ये आपल्या इथलं पिंपळगाव असेल, जिथे बैल पळताना अक्षरशः निशाण्याच्या सुरुवातीला कांड आणि जोकड जे म्हणतो ते चार बैल एकत्र मिळून पळायची, एक 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 सेकंदाने आणलेले घाट आहेत ह्या अशा आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तिथे त्यांचे बक्षिसं कोणती कोणती मिळाली होती आणि कशाप्रकारे होती ती बक्षिसं? काय आपल्याला बक्षिसं त्यावेळी खरं तर रोख रक्कम खूप कमी असायची, जी आजही नाहीच आहे, पण ढाल असायच्या. त्यानंतर कधी कधी कालवडी मिळायच्या, कधी म्हशीचं पारडू मिळायचं, कधी आम्हाला ट्रॅक्टर किंवा तिसरं, ज्यावेळी त्याला तिसरं वर्ष आपण म्हणतो त्यावेळी सलग तीन वर्ष एक नंबरमध्ये पळालेला बैल मिळायची, एक गोरा असायचा, अशी खूप सारी बक्षिसे जी आपण त्या गाड्याच्या मार्फत आपण घरी आणलेली आहेत. ह्या बैलांना चारा काय काय असतो आणि खुराकाचं नियोजन कसं असतं बैलांचं? ह्या बैलांना सकाळी स्वतः, म्हणजे खरं तर ह्या बैलांसाठी आम्ही घडी नाही ठेवत अजिबात, ह्या बैलांसाठी सगळं काय बघतात आमचे वडील बघतात किंवा आपल्या घरची माणसं बघतात. ह्या बैलांना चारा सकाळी त्यांना आंबून असतं, हरभऱ्याची चुनी, मक्याचा भरडा, गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडासा चवीसाठी म्हणून आपण भुसा टाकतो, नॉर्मल आपलं खडे मीठ असतं, हे त्यांचं सकाळचं आंबवण असतं. त्यानंतर त्यांना त्यांच्यासाठी म्हणून पेरलेली मका असते, ज्याला स्वीट कॉर्न मका, त्या मकाचं कुटी असते. दुपारच्या टायमिंगला त्यांना आपण पाणी पिण्यासाठी किंवा त्यांच्यातलं थोडंसं डायजेशन सिस्टीम वाढण्यासाठी ह्या सगळ्यासाठी आपण त्यांना कडवा चारतो. संध्याकाळी पुन्हा आपण त्यांना सकाळच्या पद्धतीने आंबवून ठेवतो, पुन्हा कुटी असते आणि संध्याकाळचं त्यांना पाणी, दिवसातनं 3 वेळा त्यांना पाणी पाजणं आणि त्यांना खायला घालणं हे त्यांचं रोजचं जे आहार असतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण त्यांना जसं जसं मिळेल किंवा जसं जसं त्यांच्या तब्येतीच्या अपडाऊननुसार आपण त्यांना अंडी किंवा दूध हा त्यांना आहार देतो. आता जे काही करेल ते हात जोडून करेल, इतक्या वेळ माहिती दिलीत, आता विनंती करू शकतो मी फक्त. शर्यतबंदी करणाऱ्यांवरती माझं जीवापाड प्रेम आहे, त्यांचं प्राण्यांवर प्रेम आहे, म्हणून त्यांनी कदाचित शर्यतबंदी केली असेल. पण माझी विनंती, एकदा शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन बघा, ते कदाचित तुमच्यापेक्षा जास्त प्राण्याला जीव लावतात. तुम्ही बंदी का आणली, कशी आणली माहीत नाही, पण जर जमलंच तर हे व्हिडिओज जे बनवतात सगळे लोक त्यांना विचारा, शेतकऱ्यांना विचारा की मुळापोटच्या पोरापेक्षा जास्त जीव इथे लावला जातो. तुम्ही बघाल ना तर यांच्या अंगावरचं मांस आणि आमच्या पोरांच्या अंगावरचं मांस यामध्ये खूप फरक दिसेल. विनंती आहे ती बंदी उठवा आणि आमचे बैलगाडे लवकर चालू करा, कारण हा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय, झोपा नाही आहेत झोपा. 7-8 वर्ष आले बंदी होऊन तरी दावणीला एवढी बैल आहेत, आम्हाला शो ऑफ करायची हौस नाही आहे, आम्हाला प्रेम आहे म्हणून आम्ही चालू हे सगळं सांभाळतो आहे. विनंती आहे ते चालू करा गाडी म्हणून.